शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख आणि माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूविषयी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनायक मेटेंचा अपघात नेमका कसा झाला याची सविस्तर माहिती दिली विनायक मेटे यांच्या गाडीचा चालक एकनाथ कदम याची एक चूक विनायक मेटे यांच्या जीवावर बेतली असं फडणवीस म्हणाले दरम्यान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुंबई पुणे एक्सप्रेस वे ही फोर लेन करण्याची मागणी सत्ताधाऱ्यांकडे केली तिसऱ्या लेनमनं त्यांनी ओव्हरटेक करायचा प्रयत्न केला तिथे देखील समोर एक वाहन होतं आणि या दोन वाहनांच्या मध्ये जी थोडीशी जागा होती त्या जागेतनं आपली गाडी काढून ओव्हरटेक करायचा प्रयत्न त्या ठिकाणी त्यांनी केला ते अतिशय चुकीचं जजमेंट होतं कारण तेवढी जागा त्या ठिकाणी नव्हती आणि ड्रायव्हरची जी साईड आहे ती साईड नाही तर ज्या साईडला बॉडीगार्ड आणि मेटेसाहेब बसले होते त्या साईडला जबर धक्का त्याच्यामुळे थेट डॅश सारखी ती त्या ठिकाणी लागली झालेली घटना इतकी दुर्दैवी आहे की ती क्षती कधीच भरून निघणार नाही पण पुढे असं होऊ नये या दृष्टीने आपल्याला ज्या ज्या काही उपाययोजना करता येतील तो करण्याचा प्रयत्न हा शासनाच्या वतीनं केला आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त ट्रॅफिक कुठं असते तर ती पुढे मुंबई एक्सप्रेस हायवेवर आहे आता तो आहे सिक्स लेन मुख्यमंत्री महोदय ते डिपार्टमेंट एकनाथराव शिंदे साहेबांच्याकडे ते राज्याचे प्रमुख आहेत काही गोष्टी तिथे चालल्या आहेत माझी सभागृहाच्या बहुतेक सर्वांची तशी इच्छा असेलच परंतु तो जायला चार लेन आणि यायला चार लेन असा आठ लेन आपण ताबडतोब ते काम हातामध्ये घ्या आपल्याकडे ऑलरेडी तेवढी जागा ऍक्वायर पहिली केलेली आहे कारण आपण जे सांगताय की मोठे कंटेनर जात असताना कंटेनर कुणाचाही ऐकत नाही ते इतके लांब असतात की बाकीच्या छोट्या गाड्या त्यांच्या जवळ जायला देखील घाबरतात त्यांचा नुसता धक्का लागला तरी ऍक्सिडेंट लाईट मोटर व्हेकलचा इतका वाईट होतो जे आत्ताच्या काळामध्ये आपण मेटे साहेबांच्या बद्दलच बघितलेलं आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही एका लाईनमध्ये त्यांना जायला सांगितलं तर ते अजिबात जाणार नाहीत कारण त्यांना कधीतरी ओव्हरटेक करावं लागतं त्यावेळेस फोर लेन केल्या ले तर दोन लेन त्यांच्या करता राहतील दोन लेन लाईट मोटर व्हेकल करता राहतील अशा पद्धतीनं जर केलं महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या ओबीसी आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी होणार होती पण सुप्रीम कोर्टानं ही सुनावणी पाच आठवडे पुढे ढकलली आहे तसंच विशेष खंडपीठाची स्थापना करताना जैसे थे स्थिती ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत राज्य सरकारनं स्थापन केलेल्या बाठी आयोगाच्या शिफारसी सुप्रीम कोर्टानं मान्य केल्यानंतर राज्यातल्या ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला पण निकालाआधी जाहीर झालेल्या ब्याण्णव नगरपरिषदांमध्ये हे आरक्षण लागू होणार नाही असं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं या ब्याण्णव नगरपरिषदांमध्ये सुद्धा ओबीसी आरक्षण मिळावं या मागणीकरता राज्य सरकार सुप्रीम कोर्टात गेलं ओबीसी आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टानं मुभा दिली तोपर्यंत या नगरपरिषदांच्या निवडणुकांसाठी नोटिफिकेशन नव्हतं असा दावा सरकारकडून करण्यात आलाय मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशासमोर ही सुनावणी होत होती महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं ओबीसीचं हे प्रकरण आज मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या समोर आलं होतं त्यात मान्य सर्वोच्च सर न्यायालयाचे सरन्यायाधीश हे सव्वीस तारखेला रिटायर होत आहेत त्यामुळे ही सुनावणी त्यांनी त्यांना त्यांच्यासाठी अपुरा वेळ आहे म्हणून त्यांनी नवीन विशेष बेंचची स्थापना केली किंवा खंडपीठाची स्थापना केली त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की हे प्रकरण चार ते पाच आठवडे पुढं ढकलण्यात आलेलं आहे आणि न्यायालयाचा त्यात आदेश असा आहे की ते त्यात कोणताही बदल किंवा स्टेटस को मेंटेन ठेवण्यात आलेला आहे त्यामुळं हाय ती स्थिती बदलणार नाही जसे ती स्थिती राहणार आहे